efforts of the match. पुरस्कार एफर्ट्स ऑफ द मैच सुमित मिश्रा, सुंदर अशी गोलंदाजी, सहा चेंडूंमध्ये तीन धावा वाचवायच्या होत्या परंतु या खेळाडूने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. हार्दिक अभिनंदन सुमित तुझं. हॅलो, थँक्यू 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 माने सर. पहिला चेंडू बुमरो यांचा बघायचंय तिथे लेग साईडच्या दरम्यान टोलवलाय निखिल जाधव यांनी फटका. पंच आम्हाला कळवत आहेत दोन धावांसाठी. पहिला चेंडू लेग साइडच्या दरम्यान एक अप्रतिम असा फटका निखिल जाधव यांच्याकडून आपण पाहतोय. दोन्ही आयकॉन खेळाडू आमने सामने आपल्याला बघायला मिळत आहेत. ओ आता मात्र लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, टप्पा पडला, गिरकी घेतली टप्पा आणि एक निर्धाव चेंडू येतोय. धाव संख्या झाली ती दोन, दोन चेंडू दोन धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बुमरो एक नामवंत खेळाडू लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय. आता मात्र फुल टॉस आणि फुल टॉस चेंडूचा चांगला समाचार घेताना निखिल जाधव. धावसंख्या झाली ती चार. अप्रतिम फटकेबाजी, चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा समाचार घेताना आपण पाहतोय निखिल जाधव यांना. शेवटचे दोन चेंडू शेष असतील या षटकातील. निखिल जाधव यांच्यासाठी सुवर्ण संधी. लगातारचे तीन षटकार जर मारलेत हॅट्रिकच्या स्वरूपात तर गणेश निगोट यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल निखिल जाधव यांना. पहिल्या षटकाखेर दोन चेंडू शेष आहेत. बघायचं या दोन चेंडूंवरती किती धावा गोळा करतील ते. ओ लाजवाब चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा टप्पा पडला, चेंडूने उसळी देखील घेतली. अप्रतिम चेंडू, बैठक शॉट मारायचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. ओ पुन्हा एकदा मिस होतोय आणि तिकडे नशीब मात्र बलवंत होतं निखिल जाधव यांचा आणि चेंडू गेलाय तो डिक्लेअर झोनमध्ये. एक षटकाखेर धावसंख्या झाली ती पाच. राणीबाग लायन्स या संघाची. आता बघायचंय कोण दुसरं षटक घेऊन येतंय
राणीबाग झेवरा या संघाकडून। राणीबाग प्रीमियर लीग पर्व तिसरा मध्ये आपण हा राणीबाग लायन्स विरुद्ध राणीबाग झेब्रा या दोन बलाढ्य या संघाची धावसंख्या झाली ती 5। मेजारी बॉलिंग साठी येतोय पहिल्या चेंडूवरती जमिनी लगत मारलेला फटका, एक धाव येते आशिष यांच्याकडे, चेंडू जातोय, एक धावसंख्येनुसार धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 6। आता बघायचंय आयकॉन खेळाडू निखिल जाधव स्ट्राइक एंड वरती, तर मेजारी बॉलिंग मार्कवर। समोर खेळायचा प्रयत्न होता, बघायचं तिथे झेल होतोय काय, परंतु झेल काही झाला नाही। तिकडे नयन क्षेत्ररक्षण करत आहेत, दोन धावसंख्या येते, दोन धावसंख्येनुसार धावसंख्या वाढते ती 8 धावसंख्या। कुठेतरी तिथे झेल झाला असता तर निखिल जाधव कदाचित बॅक टू पवेलियन झाले असते, परंतु आता बघायचे कमबॅक करतायत का निखिल जाधव आपल्या फलंदाजीतून। फुल टॉस चेंडू होता, परंतु समोर मारायचा प्रयत्न होता, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, धावसंख्या वाढते ती 9। अजूनही 3 चेंडू शेष असतील या दुसऱ्या षटकातील। निखिल जाधव ज्यांनी ज्युनियर प्रीमियर लीगचा मानकरी ठरला या हंगामाच्या वर्षामध्ये, तोच स्ट्राइक एंड वरती निखिल। येस पंचा आम्हाला कळवताय सुहैर चेंडू, व्हाइट बॉल, एक अतिरिक्त धाव येते, धावसंख्या वाढते ती 10। अजूनही 3 चेंडू शेष असतील या दुसऱ्या षटकातील। आशिष मेजारी एक लोकल बॉय या राणीबाग क्रीडांगणातील। ओहो अप्रतिम चेंडू, टप्पा पडला, चेंडू उसळी घेतोय, कुठेतरी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतायत ते निखिल जाधव, परंतु बॅटच्या काही रडारमध्ये चेंडू आला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू बसला आणि निर्धाव चेंडू येतोय, धावसंख्या रोखून ठेवली आहे 10 आकड्यावर। बघूया शेवटचे 2 चेंडू शेष। ओ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लाजवाब गोलंदाजी आशिष मेजारी यांची, कुठेतरी धावा रोखून ठेवतात, कुठेतरी जबाबदारीने कामगिरी करतायत राणीबाग झेब्राज या संघाकडून। आशिष शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील। ओ मिस झाला चेंडू, यष्ट्यांच्या बाजूने चेंडू गेला, 2 षटकाखेर धावसंख्या झाली ती 10, बिनगडी बाद, अप्रतिम असं षटक आशिष मेजारी यांचं, 5 धावा दिल्यात या षटकामध्ये, अप्रतिम षटक हातावलं आणि आता मात्र वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक घेऊन येतील ते महेश चेंदोनकर उर्फ बुमरो, हा या राणीबाग झेब्रास या संघाचा आयकॉन खेळाडू, अप्रतिम अशी लीडिंग करतायत आपल्या संघासाठी, क्षेत्ररक्षण सजवतायत, पूर्णपणे जबाबदारीने काम करतायत आपल्या या राणीबाग झेब्रास या संघाकडून।
पुन्हा एकदा बुमरो बॉलिंग मार्कवर. संदेश स्ट्राइक एंड वरती. ओ समोर मारण्याचा प्रयत्न होता, बघायचंय. नॉट आउट. कुठेतरी नयनच्या हातातून चेंडू निसटला आणि मात्र तिथे चूक झाली आणि फलंदाज हा नॉट आउट राहिला. महेश लाजवाब गोलंदाजी करतायत. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा उसळी देखील घेतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा संदेश, बघायचे काय करतायत आपल्या फलंदाजीतून. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू स्लीपला, मात्र कॅच होती, परंतु तिथे कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, त्या मोबदल्यात मिळालेली एक धाव. आणि आता मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय तो निखिल जाधव. निखिल जाधव यांनी हॅट्रिक षटकार मारले, तर गणेश निगोट यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राईज त्यांना मिळणार आहे. धावसंख्या झाली ती 11. अजूनही तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शेष असतील. या 4 चेंडूंमध्ये बघायचंय किती धावा गोळा करतायत. ओहो हो, लाजवाब गोलंदाजी. काय गोलंदाजी करतायत. महेश टप्पा पडला, चेंडू बाहेर निघाला, परंतु वेट करून मात्र फटका मारला निखिल यांनी पॉइंटच्या दरम्यान. आणि तिकडे एक धाव मिळते, एक धावसंख्येनुसार अजून धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 12. तर मात्र 3 चेंडू शेष असतील या तिसऱ्या षटकातील. पूर्णपणे जबाबदारीने काम करतायत. ओ अप्रतिम चेंडू, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. वारंवार तीच गोलंदाजी करतायत. कुठेतरी संदेश बीट होतायत, काही कळत नाहीये. अप्रतिम असं यष्टीरक्षण करतायत ते नयन. येस, कुठेतरी मंकी विकेट घेण्याचा प्रयत्न होता. ओ पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी करतायत. महेश सुंदर शेवटचा चेंडू. ओ आता मात्र समोरच्या दिशेने जमिनी लगत मारलेला फटका तिथे स्वप्नी लेवले कव्हर करतायत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 षटकाखेर, धावसंख्या झाली ती 13. बिनगडीबाद कुठेतरी रोखून ठेवले. 2 षटकांमध्ये अवघ्या 8 धावा दिल्या आहेत त्या महेश यांनी. अप्रतिम अशी गोलंदाजी करताना आपण महेशला पाहिलं. आता मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल. या 2 षटकांमध्ये बघायचे राणीबाग लायन्स किती धावा गोळा करतायत. आपल्या राणीबाग झेब्रास या संघाला आशिष राऊत येत आहेत गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4th षटक घेऊन येत आहेत ते आशिष राऊत. यांच्याकडे देखील लेग ब्रेक ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करण्याची क्षमता आपण या राणीबाग मध्ये पाहतो. बघायचंय किती धावा रोखून ठेवतायत आपल्या या संघासाठी. संदेश स्ट्राईक एंड वर. ओ यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, अप्रतिम चेंडू. नयन तिथे कव्हर करतायत. एक धाव पूर्ण होते, एक धावसंख्येनुसार धावसंख्या वर्धारते.
धावसंख्या होती ती 14। अजूनही या इनिंगमधील 11 चेंडू शेष असतील, अजूनही निखिल मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय। निखिलवरती पूर्णपणे दारोमदार असेल, पूर्णपणे जबाबदारी असेल, बघायचंय निखिल आता मात्र किती धावा गोळा करतायत आपल्या या राणीबाग लायन्स या संघासाठी। शॉर्ट पेज पद्धतीचा चेंडू तिथे मात्र स्वप्नील यांची अप्रतिम फेकी बघायचा, यस कुठेतरी पहिला चेंडू पकडून फेकी केला असता तर एकच धाव मिळाली असती आणि मात्र निखिल जाधव हा नॉन स्ट्राईक एंडला राहिला असता, परंतु त्या चुकीमुळे निखिल जाधव स्ट्राईक एंडला गेला आणि संदेश मात्र इथे बाद झाला। कुठेतरी मला स्ट्राईक घ्यायचे, मोठे फटके मारायचे, धावांचा डोंगर उभा करायचा आहे आपल्या या राणीबाग लायन्स या संघासाठी। आता मात्र संदेशची जागा घेण्यासाठी फलंदाज येतोय तो शैलेश, शैलेश तटकरे नॉन स्ट्राईक एंडवरती। बघायचंय पुन्हा एकदा आशिष तिसरा चेंडू काय होतंय तिसऱ्या चेंडूवरती। ओ शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, बघायचं एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड होतोय, पंच आम्हाला कळवतील। पंच डिक्लेअर झोन, एकच धाव मिळेल, एक धावसंख्येनुसार धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 16। अजूनही चौथ्या षटकातील 3 चेंडू शेष असतील, अप्रतिम गोलंदाजी करतायत आशिष, रोखून ठेवतायत निखिल यांना। समोर मारण्याचा प्रयत्न वारंवार चालू आहे, नयन तिथे कव्हर करतायत, एकच धाव मिळते, एक धावसंख्येनुसार धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 17। अप्रतिम गोलंदाजी, यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक महेश पूर्णपणे आपले सूत्र हातामध्ये घेताना आपण पाहतोय, क्षेत्ररक्षण सजवतायत, गोलंदाजी करतायत, एक नामांकित असं लीड करताना आपण पाहतोय। ओ अप्रतिम चेंडू होता, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, डिक्लेअर स्वरूपात चेंडू गेलाय, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 18। अजूनही एक चेंडू शेष असेल या चौथ्या षटकातील, शैलेश तटकरे स्ट्राईक एंडवरती, बघायचे या शेवटच्या चेंडूवरती किती धावा गोळा करतायत आपल्या या राणीबाग लायन्स या संघासाठी। ओ यस स्वायर चेंडू, वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव येते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 19। ओ डॉट चेंडू, अप्रतिम चेंडू आशिष यांचा, लाजवाब गोलंदाजी करतायत, 4 षटका अखेर धावसंख्या झाली ती 19, एक गडी बाद झालाय तो म्हणजे संदेशच्या स्वरूपात। अजूनही निखिल आयकॉन खेळाडू हा मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय। आता मात्र या शेवटच्या षटकामध्ये किती धावा गोळा करायचा प्रयत्न करतील ते आपण या 6 चेंडूंमध्ये पाहणार आहोत। आतापर्यंत धावा मात्र रोखून ठेवल्यात, 19 धावसंख्येवरती रोखून ठेवले ते राणीबाग लायन्स या संघाला। अप्रतिम अशी गोलंदाजी राणीबाग झेब्रा या संघाकडून आपण पाहतोय, स्वतः महेश मात्र आता बाउंड्रीच्या दिशेने आपण फिल्डिंग करताना पाहतोय। नयन वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहेत,
निखिल स्ट्राइक एंडवर, ओ समोर मारायचा प्रयत्न, तिथे एक धाव, अप्रतिम क्षेत्ररक्षक तिथे लाजवाब, तेवढीच ताकदवर अशी फिल्डिंग आपण पाहतोय राणीबाग झेब्रास या संघाकडून, अप्रतिम अशी खेळी सगळ्यांकडून आपण पाहतोय. स्ट्राइक एंडवरती येते शैलेश तटकरे, नयन पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बघायचं तिथे झेल होतोय का, चेंडू झाडाला लागून आतमध्ये आलाय आणि मात्र एक धाव येते, एक धावसंख्येनुसार धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 21. अजूनही चार चेंडू शेष असतील या पहिल्या इनिंगमधील. निखिल जाधव अजूनही मोठा फटका बघितला नाही. ओ बॅटची कडा घेतली आणि मात्र चेंडू टप्पा पडला आणि खालीच राहिला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. तीन चेंडू शेष, शेवटचे तीन चेंडू असतील. पंच आम्हाला कळवत आहेत 9 चेंडू. थ्रो गोलंदाजी मात्र इथे चालणार नाही, पंच आम्हाला कळवत आहेत 9 चेंडू. नो चेंडू असेल आणि या 9 चेंडू वरती 3 रनांची पेनल्टी असेल. फ्री हिट असेल आता मात्र, नो प्लस 2, टोटल 3 धावसंख्या वाढतील या चेंडूवरती. अंकित नाईक बॉलिंगसाठी मात्र सज्ज होतोय. निखिल स्ट्राइक एंडवरती पुन्हा वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 24, एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती आपण पाहिली. फ्री हिटचा चेंडू असेल, अजूनही 3 चेंडू शेष असतील या शेवटच्या षटकातील. पंचांशी कुणीही वाद घालू नये. फ्री हिटचा चेंडू समोरच्या दिशेने, लाजवाब फटका निखिल जाधवच्या बॅट मधून, अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी येतोय. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या होती ती 30 धावसंख्या. एक मोठा फटका अप्रतिम फटका निखिल जाधवच्या बॅट मधून,
काम या स्पर्धेत आयकॉन खेळाडू आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण देताना आपण सर्वजण प्रेक्षक पाहतोय. अजूनही दोन चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा लाजवाब अप्रतिम फटका निखिल जाधव. धाव संख्या वाढती आहे, धाव संख्या झाली ती 36. एक गडी बाद शेवटचा चेंडू बघायचं एक्झॅक्टली चेंडू कुठे लँड होतोय. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. या संघाकडून लातून फलंदाजी निखिल जाधव मॅन फ्रॉम गिरगाव.
पुढील सामना राणीबाग पांडाज विरुद्ध राणीबाग बुल्स या ठिकाणी नाणेफेक करून घ्यायचे. सचिन यांना विनंती करतो आपल्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक होते. पुढील रुणाला सामना राणीबाग बुल्स विरुद्ध राणीबाग पांडाज. पटकन काय काढा फोटो हे भाव पटकन काढणार. मॅच तिकडे चालू होते. राणीबाग बुल्स आपण नाणेफेक जिंकलेले. आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. दीपेश सर येस ओवर टू यू. धन्यवाद. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला आहे महेश अर्थातच बुमरोनं. निर्धाव चेंडूची सांगता बॅटची कडा घेतली होती. बच्चू भाऊंच्या हातून झेल निसटतोय. इथं मात्र झेल धरणीला दान होतोय. महेश सारख्या फलंदाजाला झेल सोडणं किती अवघड पडू शकतं हे ज्ञात आहे. गोलंदाज रश्मीन शिरकेला. इथं मात्र निर्धाव चेंडू येतोय. दोन धावा धावपळकावरती लागत आहेत. गणेशजी निगोट यांच्या माध्यमातून गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या राणीबाग लायन्स संघाकरिता. आपण पाहतोय राणीबाग झेब्राज विपक्ष राणीबाग लायन्स हा सामना. हो कोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला परंतु झेल देखील तेवढाच चांगला टिपलाय. संदेश गायकवाडनं धावपळकावरती दोन धावा असताना महेश सारखा मोठा फलंदाज माघारी परतलाय. ॲज शार्प ॲज अ निडल सुईप्रमाणे तीक्ष्ण असा झेल टिपलाय फलंदाज संदेश क्षेत्ररक्षक संदेश गायकवाडनं. भलेही डोळ्यावरती चष्मा असेल परंतु नजर अद्यापही शाबूत आहे. नव्यानं फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस हवेमध्ये संदेश पुन्हा ओ नितीन भरणा होते. झेल मात्र सुटला जातोय. इथं मात्र झेल सोडलाय. एक धाव मिळाली आहे. जीवदान देखील मिळालंय तन्मयला. धावपलक एका धावेने वधारलं जाते. धावपलक पोहोचला जातो 3 या आकड्यावरती 43 धावांचा बाटला करत असताना. विनंती आहे जे गेट वरती जे उभे आहेत प्रेक्षक वर्ग त्यांनी कृपया करून बाहेर जायचंय. तिथे कुठच्याही क्षेत्ररक्षकला अडथळा निर्माण होणार नाही याची नोंद घ्यायची सर्व प्रेक्षकांनी. थँक्यू. अप्रतिम फटका नयन याच्याकडून आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 5. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 5 धावा आहेत. इथून मात्र 24 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असणार आहे.
गोलंदाजी मार्क वरती नितिन भरडा वैयक्तिक पहिले सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरिता चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक दूर वरती राहिलाय नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय धावफलक वधारलं जात आहे धावफलक पोहोचलं जात आहे सहा या आकड्यावरती नितिन भरडा या वेळेस मात्र गोलंदाजी करण्याकरिता दाखल झाले आहेत 43 धावांचा आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय तो अर्थातच राणीबाग झेब्राचा संघ नव्याने फलंदाज स्ट्रायकरकडे पाहतोय आपण नयन स्ट्रायकरकडे यावेळी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडलाय अप्रतिम गोलंदाजी 40 प्लस मधील हे तरुण अक्षरशः मैदान दाणानून सोडतायत काय खेळाचा आवाज आहे त्यांचा यावेळेस नितीनचा हा चेंडू बिरकावून दिलाय दोन धावा यावेळेस धावफलकावरती वधारल्या जातील नयनच्या बॅटमधून एक चांगला फटका येतोय दुहेरी धावेने धावफलक वधारलं जात आहे धावफलक 8 ही आकड्यावरती जाऊन पोहोचलं जात आहे नयन विपक्ष नितीन अशा पद्धतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूला यंग टॅलेंट आहे एका बाजूला अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे यावेळेस पहा पुन्हा एकदा कम बॅक केलाय क्या बात आहे एक तेरी तो एक मेरी कभी इधर तो कभी उधर क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलताना पाहायला मिळतंय कधी पारडे या बाजूला तर कधी पारडे त्या बाजूला यावेळेस उडवलाय चेंडू क्षेत्ररक्षक अमर त्या ठिकाणी होते फेकी योग्य दिशेला झाली परंतु कलेक्शन खराब त्यामुळे दुसरी धाव घेण्याची संधी आहे दोन धावा सहज पूर्ण होणार आहेत धावफलक दुहेरी धावीने वधारलं जात आहे 10 धावांवरती जाऊन पोहोचलं जात आहे नितीन भरडा यांचं हे षटक पहिला चेंडू एकेरी धावेचा दुसरा निर्धाव तिसरा चेंडू दोन धावेचा चौथा चेंडू निर्धाव पाचवा चेंडू दोन धावेचा तर हा सहावा चेंडू इथून मात्र नितीन घेऊन सज्ज होत आहेत फलंदाज नयनकरिता प्रेक्षकांची मात्र रेलचेल मैदानाच्या आसपास पाहायला मिळते मान्यवरांची यावेळेस पावलं व्यासपीठाकडे वळताना पाहायला मिळत आहेत धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 11 दोन षटकांची समाप्ती पाहायला मिळते दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा स्वप्नील महाडिक आपण या ठिकाणी राणीबाग प्रीमियर लीगला भेट दिली आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत इथून मात्र पुन्हा एकदा रश्मीन शिरके ओ बॅकफुटवर ढकललाय फलंदाजाला पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता काय कमालीची गोलंदाजी आपल्या संघाकरिता हाताळतोय रश्मीन सातत्यानं इथं मात्र निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिर आहे धावपलकावरती केवळ 12 धावा पाहायला मिळतात इथून अद्यापही जवळजवळ 31 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्याकरिता पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज तन्मयनं परंतु केवळ एक आणि एकच धाव मिळणार आहे याच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही आहे धावफलक मात्र
या वेस्ट कोलवर टप्प्याचा चेंडू पायावरती आदळलाय. पंचांनी सकारात्मक मांडू लावले आहे. आकाशाकडे बोट, विकेटचं पतन. नयन बॅक टू पॅवेलियन. सोसायटीचे संचालक स्वप्नील यशवंत महाडिक यांचे विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. चेंडूंचा खेळ चार झालाय, दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र अडचणी वाढतायत फलंदाजी करणाऱ्या राणीबाग झेब्रा संघाच्या. महेश चेंदवणकर जो लवकर परतला त्याचा मात्र मोबदला इथे मात्र सोसावा लागतोय. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय गजराजनं. अमर थोरात काय जोरात आलाय चेंडूवरती. इथं मात्र चेंडू अडवला गेला, एकच धाव मिळेल. धावफलक पोचतंय 14 या आकड्यावरती. 29 धावांची गरज अजूनही इथून मात्र सामना जिंकण्याकरिता असणार आहे. चेंडूंचा विचार केला तर चेंडू मात्र खूप कमी राहिले आहेत. शेवटच्या तीन चेंडूंवरती तीनचे षटकार, ते मात्र मोस्ट इम्पॉर्टंट ठरले आहेत या मॅच दरम्यान. या वेळेस दुसऱ्या धावेकरता परततील जरूर, परंतु चेंडू घोषांकित क्षेत्राकडे गेलाय. षटक इथं मात्र संपलंय. क्रमांक 3 धावा झाल्यात 15 आणि इथून जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. संध्याकाळच्या सत्रामध्ये आज शनिवारचा दिवस आहे, उद्या सुट्टीचा दिवस. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथ षटक घेऊन अमर थोरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अमर यावेळेस अमरचा हा पहिला चेंडू, चेंडू बॅटवरती ब्रश होतोय वेगानं. बच्चू भाऊने खूप चांगल्या वेगानं चेंडू गॅदर जरूर केलाय, परंतु एक धाव मिळेल फलंदाज गजराजला. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 16 या आकड्यावरती. यावेळेस मात्र वेगवान चेंडू, काय कलेक्शन आहे एसटीच्या मागे. या वयातही चेंडूवरती करडी नजर आहे मित्रांनो. नऊ तरुण कारण देत आहेत की लाईटमध्ये बॉल दिसत नाही आहे, परंतु हे एवढे अनुभवी आणि वरिष्ठ खेळाडू कुठून डोळ्यांमध्ये तेल ओतून चेंडू पाहत आहेत देव जाणो. अक्षरशः आपल्या खेळानं 12 हून सोडलंय प्रेक्षकांना. बॅक टू बॅक माफ करा, या अगोदरच्या चेंडूवरती एक धाव आली होती. यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. धावफलक 16 वरती स्थिर आहे. इथून मात्र अद्यापही 27 धावांची गरज आहे. निखिल जाधवचे 3 षटकार मात्र टर्निंग पॉइंट ठरले होते आणि तिथून मात्र सामना जवळजवळ आपल्या बाजूने फिरवला राणीबाग लायन्स संघानं. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र पंच वळतायत. लक्ष जरूर असणार आहे यस 2 वाईडच्या धावा. अतिरिक्त या 2 धावांनी धावफलक वधारलं जात आहे. धावफलक पोचलं जात आहे 18 या धावसंख्येवरती. बॅटमधून धावा येत नसताना गोलंदाजांना अशा प्रकारच्या चुका करणं कुठेतरी अडचणी वाढवू शकतात गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या, त्यामुळे या बाबी टाळल्या पाहिजेत. अमर थोरात पुनश्च एकदा सज्ज होतोय समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करण्याकरिता. यावेळेस स्लॉटमध्ये होता परंतु आउट ऑफ दी पार्क पाठवता आलेला नाहीये चेंडूला. मिस केलंय, लाईनवरती खेळले नाहीयेत. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. जो चेंडू समोर खेळायला पाहिजे होता तो चेंडू मिड विकेटवरती खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आहे. धावफलक स्थिर आहे. यावेळेस मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अमर थोरातनं. थोरात पुनश्च एकदा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. धावफलक 2 धावांनी वधारलं जात आहे. धावफलक पोहोचलं जात आहे 20 या आकड्यावरती.
आता मात्र 23 धावांची आवश्यकता आहे। इथून जर विचार केला तर चेंडूंचा खेळ शिल्लक आहे तो म्हणजेच आठ चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची आवश्यकता आहे। दोन मोठे फटके नितांत गरजेचे या षटकामध्ये येणं। यावेळेस चेंडू समोरच्या दिशेने जरूर खेळला परंतु तो मैदानामध्ये थांबलाय। दुसऱ्या धावेकरिता परतले तर वेगानं दोन धावा पूर्ण केल्यात। दुहेरी धावीने धावफलक पुढे सरकतंय, धावफलक पोहोचलं जातंय 22 या आकड्यावरती। मगाचा जर सामना पाहिला तर 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता असताना राणीबाग टायगर संघ विजयी झाला। एक मोठा इतिहास या मैदानामध्ये घडला। एकंदरीत 17 धावा एका षटकामध्ये इथं बनवणं म्हणजे खूप कठीण काम होतं। ओहो, पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न, वेगानं मैदान कव्हर केलंय आणि फेकी खराब, कलेक्शन खराब, त्यामुळं अतिरिक्त एक धाव। अशा या दोन धावा मिळत आहेत, दोन षटक या दोन धावाने षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 24। येणारे चेंडू शिल्लक राहिले 6 आणि जिंकण्याकरिता बनवायच्या त्या धावा 19। 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू। या 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज निखिलला आमंत्रित केलंय। पहिला चेंडू निखिलचा अखू टप्प्याचा, यावेळेस मात्र एक धाव मिळतीय। धावफलक एका धावेने वधारलं जातंय, धावफलक जातंय 25 या आकड्यावरती। 18 धावांची आवश्यकता, ज्या निखिलनं शेवटच्या 3 चेंडूंवरती 18 धावा घेतल्या होत्या तो निखिल इथं मात्र 18 धावा वाचवण्यासाठी आलाय। 5 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे। शेवटच्या षटकामध्ये जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं आणि त्या कारणास्तव निखिलला नवीन गोलंदाजाला फेस करण्याची संधी मिळाली आणि त्या नवीन गोलंदाजाच्या अक्षरशः तोंडाला फेस येईल अशी फटकेबाजी निखिल जाधवने केली। धावफलकावरती धावांचा विचार केला तर 25 आहेत। अखू टप्प्याचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय, पंचांना व्यायाम करण्याची संधी आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। पंच सांगतात चेंडू आतमध्ये आलाय आणि केवळ धाव मिळले एकच। एनिथिंग कॅन हॅपन, काहीही घडू शकतंय। आणि अक्षरशः या रात्रीच्या अंधारामध्ये चेंडू बाहेरून कोणी फेकलाय की आतमध्ये आलाय हे देखील कळणं अवघड आहे। निखिल साधव पुनश्च एकदा गोलंदाजीमध्ये, पुढे सरसावत, फटका तर चांगला खेळला परंतु अमर जोरात आहेत त्या ठिकाणी। ओहो, गती परिवर्तन करून खोलवर टप्प्यावरती चेंडू हाताळलाय, फेकी वेगानं केली परंतु फेकी खराब आहे। आता मात्र धावबाद व्हावं लागणार आहे। ओहो हो हो हो, क्या बात आहे, वाचलाय फलंदाज, कलेक्शन करता आलेलं आहे निखिल जाधवला। धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत आहेत
28। दोन चेंडू का खेल अजुन ही शिल्लक है। आडवा पार्टनर्स लॉक के लिए चेंडू डीप मिड विकेट कड़े दोन धावा मिलती धावपलका 30 धावा होता है। आपण हरणार हे ज्ञात आहे, परंतु त्या हरण्याचा जो तफावत आहे किंवा धावांचा जो फरक आहे तो कमी करण्याचा फलंदाज प्रयत्न करतोय आणि चांगला प्रयत्न आहे मी म्हणेन। यावेस फटका, पुनः एकदा दोन धावा देऊन जाईल। चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्यात 32, तब्बल 10 धावांनी विजय मिळवलाय। अर्थातच राणीबाग लायन्स संघानं